चाकण हे वाहन निर्मिती उद्योगाचे महत्वाचे केंद्र आहे, म्हणूनच आज जगातील एक महत्वाची वसाहत म्हणून चाकणकडे पाहिलं जातं. या वसाहतीत सुमारे 3 लाखाहून अधिक कामगार काम करतात, तर 5,000 अधिक कंपन्यांचं जाळं आहे. म्हणूनच या वसाहतीला अमेरिकेतील डेट्रॉइट सारखी ओळख प्राप्त झाली. या वसाहतीवर उद्योगधंदे, रोजगार, मोठ्या कंपन्यांवर छोटे उद्योग तसेच व्यवसाय अवलंबून आहेत. चाकणला इतकी मोठी औद्योगिक वसाहत असून देखील पायाभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था, विजेचे प्रश्न, पाणी, कचरा, सांडपाणी प्रश्न व अशा असंख्य कारणांमुळे आज तेथील उद्योजक व कंपनी मालक गुजरातला स्थलांतर करत आहेत. तेथील परिस्थितीविषयी महायुती सरकारला पूर्णपणे कल्पना असताना देखील तिथे कोणत्याही अडचणींवर तोडगा काढला जात नाही. सततच्या दुर्लक्षिततेमुळे आज चाकणमधील 50 कंपन्या गुजरातला पळ काढतायत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लेखक आणि ग्लोबल इन्व्हेस्टर रुचिर शर्मा यांनी सांगितले की एकेकाळी महाराष्ट्र हे देशातलं 2 क्रमांकाचं सर्वात श्रीमंत राज्य होतं, पण आज महाराष्ट्र पहिल्या 10 राज्यांमध्ये देखील नाही. महाराष्ट्रात जितक्या वेगाने घसरण झालीये तितकी इतर कोणत्याही राज्यात झालेली नाही. Maharashtra at one point in time used to be the second richest state of this country. Today Maharashtra has fallen out of the top 10 and a lot of the decline has happened in the last 10 to 15 years. सध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्ण खालावली. त्यात आता चाकणमधील 1/2 अधिक कंपन्या स्थलांतर करत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नावर व राज्याच्या गुंतवणुकीवर याचा मोठा परिणाम होणार. इतकंच नव्हे तर तरुण बेरोजगार होणार आहेत. महायुती सरकार विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी फंडिंग जमा करण्याकरता राज्यातल्या 1/2 अधिक कंपन्या गुजरातला घेऊन जात आहे. गोरगरिबांच्या तोंडचा घास हिसकावून स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी महायुती सरकार महाराष्ट्राला ओरबा